पणजेला स्थानिक प्रकल्पग्रस्त एकत्रित येतात, संघटित होतात, संघटना स्थापन करतात, त्यावेळेला या भूमिपुत्रांना न्याय हा प्रशासनाला देणंच भाग पडत असतो. गेले काही वर्ष पूर्वीचा मित्तालांचा असलेला कारखाना आता हिंदाल समूहाने त्या ठिकाणी विकत घेतला. खरं आहे की त्याचा टप्प्याटप्प्याने विस्तार त्या ठिकाणी होतो आहे, पण या होणाऱ्या विस्तारामध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्त आणि विशेष करून जे व्यावसायिक आहेत, जे स्थानिक आहेत, जे भूमिपुत्र आहेत, जे आज उत्तम पैकीचं शिक्षण घेऊन वेगवेगळ्या व्यवसायामध्ये स्थिरावलेले आहेत आणि या कंपनीच्या माध्यमातून निघणाऱ्या प्रत्येक कामामध्ये झेप घेण्याची त्यांची क्षमता आहे, अशा सर्वांना अग्रक्रमांक त्या ठिकाणी स्थान मिळालं पाहिजे या उदात्त हेतूनेच ही स्थानिक प्रकल्पग्रस्त ठेकेदारांची संघटना त्यांनी या ठिकाणी स्थापन केली. आमची पूर्णपणाची ताकद तुमचे असेल, शेतकरी कामगार पक्षाची असेल, इतर सर्व राजकीय पक्ष याच्यामध्ये आहेत, सर्व राजकीय पक्षाची ताकद या संघटनेच्या पाठीमागे निश्चितपणाने उभी राहील आणि भवितव्यामध्ये बाहेरसारख्या कार्यकर्त्यांचा हाच प्रयत्न राहील की इथे होणाऱ्या प्रत्येक बाबीत, मग ती नोकर भरती असेल, व्यवसायाच्या उपलब्ध होणाऱ्या वेगवेगळ्या संधी असतील, यामध्ये स्थानिकांचं प्रतिबिंब 100% त्या ठिकाणी राहिलंच पाहिजे असा आग्रह आम्हा सर्व मंडळींचा त्या ठिकाणी निश्चितपणे राहील. Thank you.
आपल्या सर्वांच्या लाडके आदरणीय राष्ट्रीय सरचिटणीस विनंती सत्यास आहे. उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर, सर्वप्रथम तर या स्थानिक प्रकल्पाचे तुम्हाला एक थोडक्यात सांगतो असं की काही लोकांचा या बाबतीत एक भ्रम होता की कंपनीला वेठीत धरण्यासाठी काही आश्वासन निर्माण केली जाते. परंतु साहेब, थोडक्यात सांगण्याचं महत्व असं की या संघटनेचं उद्दिष्ट की जेणेकरून आम्ही प्रकल्पग्रस्त स्थानिक आहोत, अनेक वेळा या आमच्यावर अन्याय होत असतो. त्या वाढत्या महागाईमुळे यापूर्वी आम्हाला असलेल्या स्थानिक इस्पात कंपनीच्या मार्फत एक प्रकारे चांगली वागणूक मिळत होती, परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये जे जवळ मार्फत कुठेतरी आम्हाला दुखावल्यासारखं वाटतं. संघटनेच्या माध्यमातून एक दोघांचा मिलाप होणं या उद्देशाने आम्ही संघटनेचं स्थापन केलं आहे, जेणेकरून की आम्हाला न्याय मिळावा. कारण वाढत्या मागेमध्ये या स्थानिक कंपनीमध्ये स्थानिकांना रोजगार न मिळता परप्रांतीयांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतो. परप्रांतीयांना रोजगार मिळावा याबद्दल आमचं खेद नाही, परंतु सर्वप्रथम रोजगार मिळत असताना जास्तीत जास्त आमच्या स्थानिकांना प्रथम प्राधान्य द्यावं या उद्देशानं या असोसिएशनची स्थापना करण्यात आलं. महत्त्वाचा मुद्दा या असोसिएशनचा हेतू असा आहे की या विभागातील स्थानिक सामाजिक सांस्कृतिक क्रीडा व कला क्षेत्रातील सर्वांना वाव देण्याचं काम हे सामाजिक असोसिएशनच्या माध्यमातून होण्याकरता या असोसिएशनची स्थापना झाली. परंतु तर या बऱ्याच वेळी या महत्त्वाचा मुद्दा म्हणजे साहेब आपल्या आशीर्वादानं स्थानिकांना न्याय मिळावा यासाठी या संकल्पनेची स्थापना केली. संबंधित प्रकरणी साहेब दुसरं प्रकरण असं आहे की साहेब होऊ घातलेल्या या परसबे ते इंदापूर या महामार्गाबाबतीत सर सांगायचं झालं तर सदर प्रकरणी फार गाळावी व ट्रक या दोन्ही गावांना सर कुठेही विश्वासात घेतलं गेलं नाही. संबंधित या खारगावाची आज एवढी लोक खारकरावी गावाची 1500 लोकवस्ती आहे, परंतु या लोकवस्ती असताना संबंधित गावाला पर्याय मार्ग म्हणजे जाण्यायेण्याचा जो कमी सोड म्हणतो किंवा अंडरपास म्हणतो हा कुठेही ठेवलेला नाही. या प्रकरणी या स्थानिक आमच्या आमदार गिरीशदादा पाटील यांच्याकडून आम्ही 4-5 निवेदन दिले, त्याच्या मार्फत या संबंधित खात्यासंदर्भात 3-4 बैठका झाल्या, परंतु हवं तसं सहकार्य संबंधित खात्याकडून मिळत नाही. सदर प्रकरण साहेब आपण जातीने लक्ष घालून हा प्रश्न आमचा मार्गी लावावा ही आम्हा खा ग्रामस्थांची मागणी आहे. दुसरा मुद्दा सर रेल्वेच्या बाबतीत सांगायला गेलं, यापूर्वी सर कडम गावाकरता रेल्वेची मागणी ग्रामपंचायतीच्या मार्फत 2004 झाली होती. त्यावेळी सर आपण नगरविकास मंत्री होतात, आपल्या खात्याकडे आपल्या नगरविकास खात्याचा दुरा असताना एक ग्रामपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून खडप या ठिकाणी रेल्वे स्टेशन व्हावं यासाठी आपल्याकडे निवेदन दिलं होतं. या निवेदनाची दखल घेऊन तर आपण त्वरित राज्य केंद्रीय मंत्री त्यावेळी नामदार सरचंद्रजी पवार साहेब होते त्यांना आपण पत्र पाठवलं, त्यावेळी रेल्वे मंत्री लालूप्रसाद यादव यांच्याकडे सुद्धा आपण निवेदन दिलं होतं की जेणेकरून खडप गावाकरता रेल्वे स्टेशन व्हावं. तत्पूर्वी काही दिवसापूर्वी गेल्या महिन्यात जिल्ह्याचे चिटणीस परशुराम मोकर व सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं साहेब पुन्हा आपलं निवेदन देण्यात आलं की गडम गावाकरता रेल्वे स्टेशन होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण गेल्या 10,000 लोकवस्ती असताना आम्हाला कासूल्या ठिकाणी जावं लागतं. तर कासू ते मुंबई जर जायला बघितलं तर 30 रुपयांमध्ये अवघ्या 30 रुपयांमध्ये माणूस मुंबईला जाऊ शकतो, परंतु कासू गडप ते कासूला जाण्याला आम्हाला 15-23 रुपये खर्च करावा लागतो. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न साहेब असल्याकारणाने सर या प्रश्नी आपण जातीने लक्ष द्यावं ही आम्हा ग्रामपंचायतच्या वतीने आपणास विनंती करतो. तसेच काळामध्ये पुरातन मंदिर या मंदिराच्या बाबतीत सांगायला गेलं तर साहेब आपण वेळोवेळी आम्हाला सहकार्य केलं आहात. यांचा जागेच्या संदर्भात जो विषय होता तर विषयानंतर साहेब आपल्या सहकार्यांचा प्रश्न थोडाफार मार्गी लागलेला आहे, त्यामध्ये सुद्धा आपण थोडंसं लक्ष देऊन सदर प्रश्न मार्गी लावावा. सदर विषय घेत असताना साहेब सर्वात महत्त्वाचा मुद्दा गडम गावाला जो अंडरपास जो दिलेला आहे त्या बोगद्याची उंची सुद्धा साहेब खूपच कमी आहे, आणि बोगदा जर मिळाला नाही तर संपूर्ण या गावाची शेती जी आहे ती रस्त्याच्या पलीकडे आहे. शेतीच्या पलीकडे असल्याकारणे शेतीवर जाणं आपण शक्य होणार नाही, तसेच मत्स्यवर सुद्धा आपण कधी शक्य होणार नाही. सर्वात महत्वाची बाब तर तिथे अंडर क्रॉसिंग असल्याकारणाने रस्ता क्रॉस करताना जीवितला धोका होण्याचा सर्वात महत्वाचा धोका जो आहे तो आपण दूर करावा. साहेब ज्या ज्यावेळी आम्ही आपला सर्व आलो त्याच्यावेळी आपण आम्हाला खूप मोठा याने सहकार्य केला. कोणतेही प्रश्न आपण आमच्याकडे घेऊन आलो त्यावेळी आपण सगळेच प्रश्न आपण अत्यंत चांगल्या प्रकारे सोडवला. जरी आपण साहेब आपल्याकडे सत्ता नसली तरी सुद्धा आपण साहेब आम्हा सर्वांना सहकार्य केला. यापूर्वी साहेब 2014 झालेल्या लोकसभा निवडणुकीत साहेब गणेश पंचकृतींनी साहेब आपल्यावरती खूपच प्रेम दाखवले आहे.
संपूर्ण मतदानापैकी 3,088 मतदानापैकी साहेब 1371 मतदान सर आपल्या पाट्यात पडलेलं आहे. त्यावेळी साहेब आपली राष्ट्रवादी काँग्रेस अशी आपली आघाडी होती. तत्पूर्वी आता साहेब शेगा पक्षाचं मतदान बघा तर त्यावेळी 825 असेल मतदानाचा आकडा हा 150 होता. आणि आता दोन्ही मंडळ आपण सोबत आहोत, 3 मंडळी सोबत असताना साहेब होणार द्या लोकसभा विधान परिषद लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपणास प्रचंड मताने विजय व्हावं या आम्ही काळामध्ये तरी प्रार्थना करतो. विभाजन या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर या घटक कारावी परिसरासाठी ज्या अडचणी आहेत मग ते रेल्वे मार्गाच्या असतील किंवा या राष्ट्रीय महामार्गाच्या प्रपदीकरणातील विषय असतील त्या ठिकाणी ते नमूद करण्यात आलेले आहेत. हे सर्व विषय या ठिकाणी साहेबांच्या परिचित आहेत. त्यावेळेला आम्ही शिवसेनेमध्ये काम करत होतो आणि विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून त्यावेळेला आमचं काम चालू होतं. 93-94 साल असेल त्यावेळेला पवारसाहेब मला मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे आणि त्यावेळेला भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून माननीय राजसाहेब ठाकरे यांचा पहिलाच प्रचंड मोर्चा नागपूर विधानसभेवरती काढण्यात आला होता. त्यावेळेला माझ्यासोबत कारावी गडप दोन्ही ह्या गावातील काही सहकारी माझ्यासोबत आम्ही मोर्चाला जी डी म्हात्रे असतील, किशोर मोक्कल असतील, प्रभू असेल, दयामामा असेल, डोलवीतले यांचे हिरामण पाटील होते, असे काही सहकारी आम्ही दोन कमांडर गाड्या घेऊन गेलो होतो मोर्चाला. प्रचंड मोर्चा निघाला होता. होते मोर्चाचे शिष्टमंडळ जाताना शिवसेनेचे काही नेते होते, माननीय राजसाहेब ठाकरे होते, पवारसाहेबांना आम्ही भेटायला गेलो. मोठ्या दोन्ही मोठ्यांची त्याच्यामध्ये चर्चा झाली आणि त्यावेळेला निपॉन जंत्र होती आणि प्रभू तुला माहिती आपला कुलचिरामला माहिती आमचं कुटुंब कुटुंब काहीतरी आमच्या ताकदीने स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे, स्थानिकांना व्यवसाय मिळाला, आमचं कुटुंब कुटुंब काहीतरी चालू होतं. तर शिष्टमंडळ भेटलं वगैरे की बेरोजगारच्या अभ्यस्त मोर्चा होता. पवारसाहेबांची राजसाहेबांनी त्या शिष्टमंडळासोबत एक आपला कपराची म्हणून म्हणतात साहेबांचा जवळचा कार्यकर्ता म्हणून त्याच्यासोबत त्या केबिनमध्ये होतो. चर्चा वगैरे झाली, आमचे नेते पवारसाहेबांची चर्चा झाली. तिथून निघालो आम्ही. निघताना दरवाज्याजवळ आलो आणि पवारसाहेबांनी हात मारली, राजा इकडे, म्हणजे साहेबांना राजसाहेबांना, राजा इकडे बोलतो. अरे तुझ्याकडे ते निपॉन डेंद्रोल का निपॉन डेंद्रो होती आणि सुरुवातीला काम चालू होतं, तुझा तो मोठा प्रोजेक्ट येतोय, मोठा प्रकल्प येते, तुझी पोरं त्याला तिथे त्रास देते, तर मग त्याला त्रास द्यायला सांगू नको. तुम्ही असं दरवाज्याजवळ साहेबांच्या ते की बाकी निवेदनाला जेवढे बॅग होते घेऊन उभा होतो, अरे हात म्हणते त्रास द्यायला. तर मग साहेबांनी माझं बोललं पुढं आणि सांगितलं की अरे तिथे भांगडी करू नका, माराबोडा करू नका, आता शेतकऱ्यांकडे जमिनीचे काही पैसे आले असतील, त्या पैशामधनं ट्रेलर घ्यायला सांगा. त्यावेळेला माझ्यासोबत काही सहकारी होते, ते एक जीडी म्हात्रे मला असते, जीडी म्हात्रेने पहिला ट्रेलर घेतला आणि साहेब त्यावेळेला डोबी कारावी गडपमध्ये एक पद्धत होती की एकाने राडो घेतला की सगळ्यांच्या हातामध्ये राडो, एखादी वेस्पा घेतला की सगळ्यांकडे वेस्पा. तिथे जीडी म्हात्रे वगैरे आमचे सहकार्य होते, मी 2-4 ट्रेलर घेतले आणि त्यानंतर साहेब पवारसाहेबांचा दूरदृष्टिकोन एवढा होता त्यावेळेला की तुम्ही ट्रेलर घ्या आणि ती ट्रेलरची सुरुवात पवारसाहेबांच्या त्या सुटकरीत झाली आणि त्यानंतर आजपर्यंत मला वाटते कारावी गडप डोंगीमध्ये 400-500 ट्रेलर होते. आज ट्रेन कंपनीमध्ये आल्यामुळे जरा प्रमाण कमी झालं असेल. अशा मोठ्या दूरदृष्टीचे नेते आपल्याला लाभलेले आहेत. माननीय राजसाहेब ठाकरेंनी पण त्यावेळेला मला खाली यायला सांगितलं, बघ काय सांगितलं साहेबांनी, त्यांच्यासोबत एक सहकारी होते, गेल्यावर इकडे ट्रेलर घेतले. तर या ठिकाणी एकच विनंती आहे, आपली लोकसभेची उमेदवारी जाहीर झालेली आहे,
कुठल्याही कंपनीला माझ्या पक्षाचा माझ्या साहेबांचा किंवा माझा विरोध नसतो, कारण कंपनी आली की डायरेक्टली इनडायरेक्टली स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतो. नोकरी असेल, व्यवसाय असेल, धंदा असेल, एखादा सलून असेल, टमटमवाला असेल, कोणी असेल, हॉटेलवाला असेल, पानपट्ट्यांना रोजगार मिळतो. त्यामुळे कंपनीला विरोध करायचं धोरण नाही आहे. फक्त या ठिकाणी स्थानिक मराठी माणसांना, स्थानिक प्रगतांना, भूमिपत्रांना त्या ठिकाणी 80% प्राधान्य मिळायला पाहिजे ह्यासाठी आम्ही लढत आलो. आता आपण सगळे समविचारी पक्ष पुढच्या ह्याच्यामध्ये येणाऱ्या रणसंग्रामध्ये एकत्र येत आहोत. त्या दृष्टिकोनातून या पूर्ण पंचकृतीमध्ये मी लहानपणापासून भेटतो आहे. इथली लोक आहेत, म्हणजे तुम्हाला साहेब मायाचा मोठा जास्त अनुभव आहे, पण जीवाला जीव देणारे लोक आहेत. आपण या सगळ्यांचं नेतृत्व पुढे घेऊन त्यांच्या ज्या समस्या आहेत, जे काय प्रश्न आहेत, त्या ठिकाणी आपण आग्रह क्रमांक सोडवावा. व आपण यायच्या रणसंग्रामध्ये त्या रायगडचा झेंडा ध्वज घेऊन दिल्लीला जाऊन एक चांगलं मंत्रीपद, एक चांगलं मोठं पद घेऊन आम्हा रायगडवासींच्या ज्या आकांक्षा आपल्याकडून आहेत, ज्या स्वप्न आहेत, त्या पूर्ण कराव्यात. आणि दिल्लीत जाऊन उगतच अवजड होऊ नका. आता जसे राहिले तसेच आमच्यावर राहत तसेच राहा, एवढीच एक विनंती करतो व आपली सगळ्यांची रजा घेतो. आणि या बाबतीत, या संघटनेच्या बाबतीत सत्तेचे तर आहेतच आपले मार्गदर्शक, आपले नेते. त्याबरोबर पक्ष म्हणून मी, माझा पक्ष, म्हणजे साहेब सगळे तुमच्या पाठीशी 100% उभे राहून एवढ्या ठिकाणी वचन देऊन आपल्या प्रधानासोबत जय हिंद जय भारत. मित्र, या ठिकाणी उशिरा का होईना पडतो, एक अत्यंत चांगल्या निर्णयाची आपण या ठिकाणी सुरुवात केली. एक चांगल्या पद्धतीचं फाउंडेशन तयार करून, या फाउंडेशनवरती स्थानिक तरुणांचे एक संघटन तयार करून, या ठिकाणी संघटनेची एकीची आणि एकतेची इमारत आपण उभी करण्याचा घेतलेला निर्णय हा अत्यंत सुंदर आणि चांगला निर्णय या ठिकाणी आहे. की स्थानिक कार्यकर्त्यांना रोजगार मिळाला पाहिजे, तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे, आणि या रोजगारातून प्रत्येकाचं सामाजिक, या ठिकाणी आर्थिक, राजकीय स्थैर्य निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून निश्चितपणाने मदत होईल. आणि म्हणून मी परशुराम मोकल यांना धन्यवाद देईन की त्यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना, सहकार्यांना एकत्रित घेऊन या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं संघटन उभं केलं की पक्षीय धोरण बाजूला सारून सर्वांनी एकत्रित येऊन या ठिकाणी असणाऱ्या स्थानिक म्हणून एकत्रित येऊन या मिळणाऱ्या रोजगाराचा फायदा आपण सर्व कार्यकर्त्यांना मिळाला पाहिजे. आणि म्हणून सत्तेमध्ये असणं आणि सत्तेमध्ये नसलो तरी देखील सत्यसंकल्पाचा विचार मनामध्ये धरून परशुराम मोकलांचा गेल्या निवडणुकीमध्ये जय पराजय तांत्रिकदृष्ट्या होत असतो तसा झाला असला तरी याचं मनामध्ये शल्य न ठेवता या ठिकाणी बचेंगे तोर लढेंगे पण लढणे के लिए बचना जरुरी आहे या भूमिकेने या ठिकाणी त्यांनी पुन्हा एकदा उभारी घेतली आणि या संघटना तयार करून तटकरे साहेबांच्या आशीर्वादाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या साऱ्या कार्यकर्त्यांच्या जुन्या जनतेच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी एक संघटन उभं करून पुन्हा एकदा या परिसरातल्या तरुणांना रोजगाराची संधी निर्माण करून देण्याची आपल्या मनामध्ये असणारी जी ईर्ष्या आहे ती खऱ्या अर्थाने या ठिकाणी दिसून आली. आणि म्हणून चांगल्या पद्धतीचं वातावरण आपण या ठिकाणी निर्माण केलंय. राजकारणामध्ये जय पराजय होत असतो परंतु शेवटी संघटना ही सगळ्यात मोठी आहे. संघटनेच्या बळावरती, चळवळीच्या माध्यमातून आपण समाजाचे अनेक प्रश्न सोडवू शकतो याचं हे उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. संघटना नव्हती तरी देखील माननीय तटकरे साहेबांच्या आधी आशीर्वादाने आपण साऱ्यांनी या ठिकाणी कंपनीमध्ये रोजगाराच्या दृष्टिकोनातून आपण पाऊल सातत्याने आघाडीवर ठेवलं. मराठीमध्ये मन आहे की माय मरो आणि मावशी जगो. आज शेती आपली आई आहे, ती गेली तरी मावशीनी कंपनीच्या रूपानं जी मावशी जन्माला आली त्यांनी आपल्याला या ठिकाणी भाजी आणि भाकरी देण्याचं काम केलंय. त्यामुळे काम करत असताना, संघटना उभी करत असताना जिओ और जिने तो ही भूमिका पण आपण ठेवली पाहिजे. कारण शेवटी कंपनी एक मनी प्लांट आहे, या ठिकाणी पैसे देणारं झाड आहे, ते झाड देखील जिवंत ठेवलं पाहिजे. या भूमिकेनं आपण साऱ्यांनी या ठिकाणी निश्चितपणाने काम करा. मी परशुराम म्हात्रे आणि त्यांच्या सर्व तालुका अध्यक्ष आणि सर्व महिला अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देईन की आपण तटकरे साहेबांवरती जे प्रेम केलं ते पक्षावर प्रेम केलं
आणि या ठिकाणी अडचणीच्या काळात देखील अनेक सुखदुःखाच्या लहरी आल्या, लाटा आल्या, पण या सगळ्यामध्ये प्रवास कुठे वाहून न जाता आपण एक त्यांच्यावरती जे प्रेम केलं आणि त्या प्रेमामध्ये आपण साऱ्यांनी मिळून ज्या मैत्रीच्या धाग्याला सगळ्यांनी मिळून एक जे काही आकर्षित झालात आणि आज पुन्हा एकदा एक वेगळ्या पद्धतीचं चैतन्य, एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण त्यांच्याही राजकीय जीवनामध्ये तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मध्ये एक आगळा वेगळा बदल या ठिकाणी निश्चितपणाने घडून येईल अशा पद्धतीचं चित्र आज आपल्या तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतंय. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेन की संघटन केलं, चांगली संघटना उभी राहिली, पण आता आपण या ठिकाणी संघटना उभी राहिली तरी संघटनेच्याच मागे आपण न राहता आधी लगीन कोंडाण्यात नंतर राहिबाची ही भूमिका लक्षात ठेवा आणि कामाला सर्वांनी लागा एवढे ज्या ठिकाणी बोलतो. आज खरं दिनेशील दादा येणार होते पण पायाच्या आजारामुळे ते येऊ शकले नाही, पण त्यांनी माझ्याकडे दिलगिरी व्यक्त केलेली, काकांना स्वारी आणि नमस्कार दोन्ही सांगा म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे पुढच्या एकदा पाय सोडल्यानंतर आपण या ठिकाणी या पैल सुधागड मतदारसंघातले आम्ही उमेदवार आहोत तुम्ही नाही अशा पद्धतीची भूमिका घेऊन आपल्या निश्चितपणाने आपण साऱ्यांनी मिळून काम करूया एवढे मी या ठिकाणी बोलतो. रजा देतो जय हिंद. मकर संक्रांतीच्या निमित्ताने तिळगुळ द्या गोडधोड बोला असा आपण शब्द करून नेहमी करत असतो. आज या कंपनीच्या व्यवस्थापनाला सुद्धा सुरुवातीच्या मनोगतामध्ये मी एवढं सांगतोय आम्ही तिळगुळ जरूर देऊ, जरूर गोड बोलण्याचा प्रयत्न करू, पण आमच्या वाकड्यात शिराल तर तितक्याच वाकड्यामध्ये शिरण्याची ताकद आमच्या मनगटामध्ये आहे एवढाच एक इशारा सुरुवातीला या कंपनी व्यवस्थापनाला या निमित्ताने मी देऊ इच्छित आहे. खरं तर सुरेशजी 1992 सालामध्ये ज्याचा उल्लेख गोवर्धनजीने या ठिकाणी केला, निपाण डांगरो या नावाने ज्याला कंपनी आली त्याला मी जिल्हापतीचा अध्यक्ष होतो. त्यावेळेला या सगळ्या परिसरातली रोजगाराची निर्मिती व्हावी, या सगळ्या परिसरातले वेगवेगळे प्रश्न त्या निमित्ताने सोडवले जावे अशा पद्धतीची प्रामाणिक भूमिका त्या कालावधीमध्ये घेत त्या कंपनीला सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका माझ्यासारख्या कार्यकर्त्याने घेतली. लहानपणामध्ये ज्या ज्या वेळेला मुंबईवरून तोलांना एसटीने प्रवास करत असायचो त्या त्या वेळेला वडखळ नाक्यावरची 2 हॉटेलं, त्यातलं 1 हॉटेल 1 दिवस चालू, 1 हॉटेल 1 दिवशी बंद आणि लवाटेलचं हॉटेल, याच्या पलीकडे त्या ठिकाणी रोजगाराची साधनं त्या कालावधीमध्ये नव्हती. ही बाब आहे 30-35 वर्षापूर्वीची. या सगळ्या परिसरामध्ये कापड कष्ट करणारा एक शेतकऱ्यांचा वर्ग निश्चितपणाने आहे. एका बाजूला शिक्षक म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांची संख्या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्या खारेपटात आपल्या पेण तालुक्यामध्ये त्याच पद्धतीने आहे, पण शेतीच्या बांधावरती उभ्या राहामध्ये नव्हे तर शेताच्या चिखलामध्ये जात चिखल सुटवत त्या ठिकाणी भाताचं आणि अन्य गोष्टीचं उत्पादन करणारा एक करीता कष्टकरी शेतकरी या पेण तालुक्यामधला सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी निश्चितपणाने अनुभवला. काळानुरूप व्यवस्थेमध्ये बदल होत गेला, नागरिकांनी टप्प्याटप्प्याने वाढत गेलं, औद्योगिकरणाने एक क्षेत्र मोठ्या प्रमाणावरती व्यापलं, त्यामुळे भाताचा कोठार असलेला आपल्या सगळ्या परिसरामध्ये औद्योगिकरणाच्या वेगवेगळ्या चिमण्या त्या ठिकाणी उभ्या राहिलेला आपल्याला पाहायला मिळू शकेल. मग ज्यावेळेला कारखानदारी वाढते ज्याचा उल्लेख या ठिकाणी गोवर्धनजी तुम्ही केला असेल, ज्याचा उल्लेख दिवेकर साहेब आपल्या मनोगतामध्ये तुम्ही या ठिकाणी व्यक्त केला असेल की कारखानदारी अनेक वेळेला रोजगाराला पूरक पद्धतीची ठरत असते, ती आम्हाला मानक ठरून आणि प्रामाणिकपणाची अपेक्षा तुमच्या आणि माझ्या मनामध्ये असते. सुरुवातीचं व्यवस्थापन गेलं, मग विक्रम इस्पान नावाने मित्रांचं व्यवस्थापन आलं, आता JSW नावाने जिन्नालांचं व्यवस्थापन त्या ठिकाणी आलं. कारखाना दिवसांदिवस एका बाजूला विस्तार होताना पाहायला मिळतोय, पण विस्तारलेला या कारखान्यामध्ये आमच्या भूमिपुत्राचं स्थान कुठं आहे आणि भूमिपुत्र ज्याला एकत्रित होतात, संघटित होतात, त्यांचा आवाज ज्याला उंचवला जातो त्याला त्याची ताकद किती मोठ्या प्रमाणात उभे राहू शकते हे पुढच्या कालावधीमध्ये अधिक सक्षमपणाने तुम्हाला आणि मला निश्चितपणाने अनुभवत आहे. आज या सगळ्या परिसरामध्ये ज्याचा उल्लेख गोवर्धनजी तुम्ही या ठिकाणी केला की पवार साहेबांना ज्याला आपण भेटला, पवार साहेबांची भूमिका विकास झाला पाहिजे, विकासाच्या बरोबर रोजगाराची साधनं निर्माण झाली पाहिजेत, उद्योग आले पाहिजेत आणि उद्योगामध्ये स्थानिकांना त्या ठिकाणी हक्काने रोजगार मिळाला पाहिजे, ही भूमिका आदरणीय पवार साहेबांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये मोठ्या प्रमाणावरती घेतली. आणि म्हणूनच आपल्या IPCLच्या परिसरामध्ये, नागोंड्याच्या परिसरामध्ये IPCLचा कारखाना आला, त्यावेळेला काही गावांचं पुनर्वसन झालं, तिथल्या भूमिपुत्रांच्या वेळेला नोकरी मिळत नव्हती, त्यावेळेला दिवेकर साहेब मी रोहा तालुका काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम करत होतो. मी कुठल्या पदावरती ज्या वेळेला नव्हतो, मी जिल्हा परिषदेचा सदस्य,
नव्हतो मी पंचायत समितीचा सदस्य, पण पवार साहेबांना एक फोन केला आणि पवार साहेबांनी मुंबईला बैठक घेतली आणि एका बैठकीमध्ये 550 जमीन जे ज्यांची गेली होती जमीन, त्या प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या देण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शरद पवार साहेबांनी त्या कालावधीमध्ये घेतला, हे आज या कार्यक्रमाच्या निमित्त मी आवडून या ठिकाणी सांगू इच्छित आहे. म्हणजे कारखानदारी आली की कारखानदारी आल्याच्या नंतर त्याच्यावरचा पहिला हक्क तिथला भूमिपूजन तर राहिलाच पाहिजे, ही मनस्वीपणाची भूमिका त्या कालावधीमध्ये घेतली. आणि गोवर्धनजी तुम्ही सांगत होता त्याप्रमाणे चार बसेस घेऊन आपण त्यावेळेला सगळ्या भूमिपूजनांना मुंबईच्या विधानमंडळामध्ये घेऊन गेलेलो होतो आणि त्यांच्या हक्काची योग्य ती जाणीव प्रशासनाला त्या ठिकाणी करत त्यांच्या हक्काच्या प्रमाणे त्यांना त्या ठिकाणी सामान घेण्याचं शिकवतो आपण निश्चितपणे त्या कालावधीमध्ये यशस्वी झालो. आज मला अभिमान या गोष्टीचा आहे की व्यवसाय करणारे ठेकेदारीचा व्यवसाय करणारे असतील, छोट्या मोठ्या क्रेनच्या माध्यमातून व्यवसाय करणारे असतील, भूमिपुत्र म्हणून वेगवेगळ्या पैसे उत्तम शिक्षण घेऊन त्यांना त्या ठिकाणी नोकरीने मिळाली असतील, अशा सर्वांना संघटित करण्याचं काम या मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर तुम्ही सगळेजण करता. संक्रांत आली हा शब्द मराठी भाषेमध्ये दोन अर्थाने होतो, एक तर संक्रांत आली म्हणजे चांगल्या अर्थाने संक्रांत आली आणि संक्रांत आली म्हणजे दुसऱ्या अर्थाने सुद्धा अर्थ होतो. त्याच्यातला कुठलाही अर्थ समजायचा असेल तर कंपनीने समजून घ्यावा, पण आता मात्र आम्हाला त्या ठिकाणी हक्काने आमचं सन्माने आमचं स्थान मिळालंच पाहिजे याच्यात कोणाच्या मनामध्ये काही दुमत असतं काही कारण. आज आपण सर्व विविध राजकीय पक्षांचे नेते मंडळी या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आलो, राजकीय दृष्ट्या आपण एकच आहोतच, पण प्रकल्पग्रस्तांच्या साठी सुद्धा आम्ही सर्वजण एकच आहोत ही भूमिका आज प्रकर्षाने काही मोजक्या राजकीय पक्षांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी दाखवत. तुम्ही आता मनसे असतील, काँग्रेस पक्षाचे माझे सर्व सहकारी असतील, राष्ट्रवादीला प्रतिनिधित्व करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहकारी असतील, इतरांनी सुद्धा या कार्यक्रमामध्ये यावं अशी अंतकरणापासून तुमच्या सर्वांची भावना होती. काही जण हात राखून राहिले असले तरी सुद्धा आपली हरकत नाही, पण उपमाचा पत्ता हातामध्ये ठेवून मात्र आम्ही हात कधी राखून ठेवत असतो हे सुद्धा मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून या ठिकाणी सांगायचं. म्हणून येत्या 15-20 दिवसामध्ये आपण सगळेजण एकत्रित बसूया. आज आपण नामफलकाचं अनावरण केलं म्हणजे माझी जबाबदारी संपली असं नाही, खरं तर माझी जबाबदारी आजपासून पुन्हा एकदा सुरू झाली हे मला आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आवर्जून सांगायचं. आपण प्रमुख जी काही कमिटी या ठिकाणी बसलेली आहे, सरपंच या भागांनी आहेत, जिल्हा परिषदेमध्ये प्रतिनिधित्व करणारे सर्व सहकारी आहेत, आपण एकत्रितपणाने बसूया. येत्या 7-8 दिवसामध्ये मी वेळ देईन, मी आमदारांना सुद्धा त्याला विनंती करेन की त्यांनी सुद्धा त्या बैठकीला त्या ठिकाणी यावं आणि आपले एक एक दोन दोन चार चार जे काही प्रश्न असतील ते आपण एका लिखित स्वरूपामध्ये तयार करू आणि कंपनीच्या व्यवस्थापनाकडे वेळ मागून आपण त्यांच्याकडे या प्रत्येक गोष्टीची मांडणी करण्याचा प्रयत्न करू. आणि मला विश्वास आहे की एकदा न्याय हक्काने योग्य पद्धतीने मांडणी केल्याच्या नंतर कंपनी प्रशासनाला आपलं म्हणणं मांडावंच लागेल याच्यात कोणाचं दुमत असं काही कारण नाही. पर राज्यातली भरती आम्हाला मान्य असू शकतच नाही. या ठिकाणी जे काही सुशिक्षित आहेत, शैक्षणिक गुणवत्तेवरती ज्याने ज्याने आज चांगल्या पद्धतीची गुणवत्ता मिळवलेली आहे त्यांना त्या ठिकाणी स्थान मिळालंच पाहिजे. पण कंपनीमध्ये निघणाऱ्या मोठमोठ्या छोट्या मोठ्या रोजगारामध्ये सुद्धा आमचा इथला स्थानिक माणूस प्रत्येक ठिकाणी असलाच पाहिजे ही आग्रहपूर्वक भूमिका पुढच्या कालावधीमध्ये अंमलबजावण्याच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी करण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न करूया एवढंच आजच्या या प्रसंगी अन्यथा मी सांगू इच्छितो. आणि मला विश्वास आहे की ज्या संकल्पनेतून ज्या विचारधारेतून आज आपण सर्वजण एकत्रित आलो त्याच्यामुळे 2019 सालामध्ये घडणाऱ्या परिवर्तनामध्ये आपण ही गोष्ट प्रकर्षाने व्यवस्थापनामध्ये करून घेण्यामध्ये कुठल्याही पद्धतीची कमतरता त्या ठिकाणी होणार नाही. कंपनीच्या CSR माध्यमातून सुद्धा या सगळ्या परिसरातल्या असलेल्या भूमिपुत्रांना याच परिसरामध्ये असलेल्या वेगवेगळ्या ग्रामपंचायतींना सुद्धा त्या ठिकाणी योग्य ती विकासाच्या कामाच्या दृष्टीने सुद्धा मदत झाली पाहिजे असाही आग्रह त्या ठिकाणी निश्चितपणे धरला जाईल. मला शल्य आणि दुःख एका गोष्टीचं आहे की 2012 सालाच्या आसपास परसपाते बनवायला रस्त्याच्या चौपदरीकरणाचं काम त्या कालावधीमध्ये सुरू झालं. मी त्याला पालकमंत्री होतो, अनेक बैठका त्या कालावधीमध्ये घेतल्या. वडखळला गाड्याचा बायपास असेल, RCFला जाणारा रेल्वेवरचा ब्रिज करायचा असेल, तो डोलवीच्या पलीकडे जाऊन सोडायचा असेल याच्यासाठी त्या कालावधीमध्ये खूप प्रमाणच्या बैठका त्या कालावधीमध्ये घेतल्या. आणि या संबंध रस्त्यामध्ये येणाऱ्या भूमिपुत्रांनी ज्यांची ज्यांची जमीन देवेकर साहेब गेले त्यांनी पैसे मिळायच्या अगोदर राष्ट्रीय महामार्ग आमच्यासाठी आहे त्याच्यासाठीच सुरुवातीला जमीन देऊन मनाचा मोठेपणा सुद्धा त्या कालावधीमध्ये दाखवला त्याचा या आवर्जून नम्रतापूर्वक उल्लेख या निमित्ताने मी करू इच्छितो. पण एवढं झाल्याच्या नंतर अजूनही काही प्रश्न त्या ठिकाणी राहिले ज्याच्यामध्ये आज या सगळ्या परिसरामध्ये अंडरपासचा व्यवस्थेचा जो काही प्रश्न असेल
आज आणखीन जे काही नॅशनल हायवेचे वेगवेगळे प्रश्न असतील या प्रश्नाची उकल मात्र दुर्दैवाने होऊ शकली नाही. रेल्वे आज रोयापर्यंतची रेल्वे ही सेंट्रल रेल्वेकडे आहे, ठीक आहे. कोकण रेल्वेच्या अखत्यारीमध्ये ही रेल्वे येत नाही, त्यामुळे रेल्वेचे दुपदरी करण्याच्या नंतर दोन ट्रॅक त्या ठिकाणी आता टाकले गेलेले आहेत, त्याच्यामुळे सुद्धा वेगवेगळे प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाले. खारपडा गडप या ठिकाणी रेल्वेचं सेशन मंजूर होण्यासाठी आदरणीय पवारसाहेबांच्याकडे मी पत्रव्यवहार केला, रेल्वेमंत्री गोयल साहेबांच्याकडे सुद्धा पत्रव्यवहार केला. एवढ्याने थांबेल असं मला वाटत नाही, तर याचा पाठपुरावा करण्यासंदर्भामध्ये सुद्धा जबाबदारी आपल्याला सर्वांना घ्यावी लागेल. पण मी आपल्याला आश्वस्त करतो आहे, आज ना उद्या कधी ना कधी ज्यावेळेला संधी मिळेल त्याच्या वेळेला या प्रश्नाचा पाठपुरावा करून केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाकडून ही दोन्ही रेल्वे स्थानकं मंजूर करणार म्हणजे करणारच, त्याच्यासाठी आवश्यक असणारी भूमिका आपण त्या ठिकाणी घेऊ. नाहीतरी या तालुक्याला चळवळीचा एक आदर्श आहे, एखादी गोष्ट संघर्ष केल्याशिवाय तालुक्याच्या बदलामध्ये पडत नाही. खाऱ्या भाड्यातला पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा हरिशर पाटलांनी ज्याला लाँग मार्च काढला त्यावेळेला सुद्धा आम्ही मंडळी त्या ठिकाणी पाठिंबा दिला. कारण शेवटी सरकारकडनं एखादी गोष्ट हक्काने म्हणून घ्यायची असेल आणि सरकार वाकत नसेल तर त्याला वाकवण्याची ताकद आपल्या मनगटामध्ये असली पाहिजे. ही भूमिका या तालुक्याने गेले अनेक वर्ष सातत्याने दाखवलेली आहे. यथा कदाचित पुढच्या कालावधीमध्ये या भूमिकेचा पुन्हा विचार करण्याची आवश्यकता आली तर त्याच्यातून सुद्धा कुठलाही पैशाची कमतरता राहणार नाही. ही बाई सुद्धा व्यासपीठाची बसलेली आम्ही सर्व सहकारी आपल्या सर्वांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देऊ इच्छितो. गरम डोलीच्या संदर्भामध्ये रस्त्याचं रुंदीकरण असेल, खार बंदिस्तीच्या बाबतीमध्ये असेल, अनेक इथली मधल्या कालावधीमध्ये विधान परिषदेमध्ये हा प्रश्न उपस्थित केला, धैर्यशील दादाने त्यांच्या पद्धतीने तो प्रश्न उपस्थित करण्याची भूमिका त्या ठिकाणी सातत्याने घेतली. आता हे सगळे प्रश्न पुढच्या कालावधीमध्ये सोडवण्या दृष्टीकोनातून आपल्याला प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक होऊ शकतं आहे. ते आवर्जून उल्लेख करेन बाळाविषयीचा. मी तर त्यांना काका म्हणून हात मारतो. माझे वडील आणि ते एकाच वेळेला पंचायत समितीचे सभापती 72 आसपास झाले. एक छोटासा कृषीचा व्यवसाय बाळाविषयीचा त्या कालावधीमध्ये या ठिकाणी होता. एक राईस मिल त्या कालावधीमध्ये होती. मला आठवत आहे मी 40-45 वर्षाच्या भूमीचा इतिहास सगळ्यांच्या ठिकाणी सांगतोय आणि त्यावेळेपासून या सगळ्या परिसराच्या प्रत्येक प्रश्नाशी जिवाईशी जोडलेलं गेलं नातं त्यांनी आजही या वयामध्ये आबादी ठेवण्याचा त्या निमित्ताने प्रयत्न केलेला. व्यासपीठावरती बसलेले आपण सर्व तरुण कार्यकर्ते आहोत, मी तुमच्या बरोबरीचाच कार्यकर्ते आहे. आता आपण संघटित होऊया आणि आपले प्रश्न आपण सोडवण्याची ताकद आपल्या मनगटामध्ये जी आहे ती रास्त पद्धतीने सोडवण्यासाठी आपण भविष्याच्या कालावधीमध्ये काम करूया एवढी कैकची विनंती आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी करू इच्छित आहे. योग्य वेळेला या सर्व बैठकांचं आयोजन करण्याचा प्रयत्न हा नक्कीच होईल. पण आचारसंहिता लागणं आणि या बैठकीच्या फलकाचं अनावरण करणं याच्यासाठी राहिलेला कालावधी हा कमी आहे. मला गोवर्धनची खोटं बोलता येत नाही, कारण काही माणसं 4.5 वर्ष खोटं बोलत आली. 4.5 वर्षापूर्वी वेगवेगळी आश्वासनं दिली गेली, खरं तर केंद्र सरकारकडे प्रत्येक बाब सोडवण्यातून काही मंडळींच्याकडे अधिकार नक्कीच त्या ठिकाणी जनतेने दिला गेलेला होता. पण संवेदना नसल्या, मन प्रामाणिक नसलं, लोकांचे प्रश्न सोडण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक ती खबरदारी करण्याच्या बाबतीमध्ये कुठली गोष्ट त्या ठिकाणी होत नसली किंवा त्याच्यातून आवश्यक असणाऱ्या गोष्टींचा न्याय भूमिपुत्रांना आपल्याला त्या ठिकाणी देता येऊ शकत नाही. कंपनीच्या गेस्ट हाऊसमध्ये राहून कंपनीच्या स्वागताचा स्वीकार करून आपण प्रकल्पग्रस्तांना न्याय देऊ शकत नाही ही मात्र वास्तवता कधी कोणाला नाकारता येऊ शकणार नाही. पण 2 हात कंपनी प्रशासनापासून दूर राहत आमच्या भागातले प्रश्न सोडण्याच्या दृष्टिकोनातून बांधिलकीच्या माध्यमातून आपण काम करण्याचा प्रयत्न केला तर प्रत्येक प्रश्नाची उकल आपल्याला 100% करता येते. तो लढाव बाणा पेण तालुक्याने गेले अनेक वर्ष जपला, तो लढाव बाणा पुढच्या कालावधीमध्ये अधिक पद्धतीने संघटित करून आवश्यक त्या पद्धतीने दाखवण्याची कामगिरी आपण सगळेजण त्या निमित्ताने करू एवढंच आजच्या या प्रसंगी या कार्यक्रम बैठकीच्या निमित्ताने या ठिकाणी मी सांगू इच्छितो. काही प्रश्न या ठिकाणी काळंबा देवीच्या पुरातन देवस्थानाच्या वतीमध्ये मांडला गेला, जिल्हा परिषदेकडे जागेच्या वतीमध्ये काही अडचण आहे असं या निवेदनामध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे. तसं तुम्ही दोघे जिल्हा परिषदेचे सदस्य आहे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आदिती आहे, उपाध्यक्ष आस्वाद पाटील आहे, खरंच जिल्हा परिषदेकडे प्रश्न प्रलंबित असेल तर मी दोघांच्या जवळ बोलेन, आपणही दोघे पाठपुरावा करा आणि तातडीने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हा प्रश्न राहिला असेल तर तोही सोडवला जाईल आणि जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे जर काही या प्रश्नाच्या बाबतीमध्ये बोलायचं असेल तर तेही बोलवलं जाईल. पण काळंबा देवी पुनरागमन देवस्थान हे भविष्याच्या कालावधीमध्ये अधिक विकसित करण्याचं काम आम्हा सर्व मंडळींच्या माध्यमातून 100% होईल असं अभिवचन आश्वासन नव्हे. आश्वासनं येतात दिली जातात आणि निघून जातात, अभिवचन दिलं का त्याची जाण आणि जाणीव देणाऱ्याच्या मनामध्ये राहत असते. ती जाणीव असलेला मी कार्यकर्ता असल्यामुळे
आणि इथूनच माझा प्रवास पुढच्या कालावधीमध्ये होणार असल्यामुळे याच्यात कुठल्याही पद्धतीची कमतरता राहणार नाही एवढा विश्वास आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देऊ इच्छित आहे. मला आठवतं मी जिल्हा परिषद अध्यक्ष झालो त्यावेळेला माझा पहिला सत्कार गडपला झाला. आपले वयोवृद्ध नेते त्यावेळेला गावातील हरिवंश होते त्या परिसरामध्ये ज्यावेळेला गेलो होतो त्यावेळेला या सगळ्या परिसरामध्ये ज्यावेळेला 2005 सालामध्ये पूर आला त्याला 7:07 इथे पुराखाली आपला संबंध रस्ता केला होता. पालकमंत्री आला त्याने 6:30 मी त्या ठिकाणी पुजलेलो होतो. हे काही मेहरबानी नव्हती, कर्तव्याच्या भावनेतून केलेलं ते काम त्या ठिकाणी होतं आणि कर्तव्य करण्यामध्ये कुठल्याही गोष्टीची कमतरता राहणार नाही याची खबरदारी घेऊन आपण ज्याला काम करण्याचा प्रयत्न करतो त्याला बंडाशीर कुठल्याही गोष्टीची आपल्याला उणीव किंवा न्यूनता भासू शकत नाही. आपण सर्वजण एक आहोत. एका भूमिकेतून या प्रकल्पग्रस्तांचे भूमिपुत्रांचे प्रश्न सोडवले गेले पाहिजेत. ही भूमिका घेऊन आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी काम करायचं आहे आणि व्यवस्थापनाला मी सुद्धा सांगू इच्छितो आहे भले पुढच्या कालावधीमध्ये विस्तार करत असेल ते करा पण या विस्तारामध्ये माझा इथला भूमिपुत्र प्रत्येक ठिकाणी तो दिसलाच पाहिजे हे आग्रहपूर्वक भूमिका आमची त्या ठिकाणी राहणार आहे एवढा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी सांगू इच्छितो आहे. आधी बोलून मी आपल्या सर्वांचा वेळ या ठिकाणी घेऊ इच्छित आहे. पुढच्या कार्यक्रमाला मला त्या ठिकाणी जायचं आहे पण येत्या 7-8 दिवसामध्ये आपण सर्वजण बसूया संबंध प्रश्नाची जयंत्री त्या ठिकाणी प्रभाकरजी करूया. सरपंच असतील, सर्व सहकारी असतील, जे व्यवसायामध्ये सहभागी असणारे प्रमुख असतील, या कमिटीचे सर्व पदाधिकारी असतील, या सर्वांना एकत्रितपणाने घेऊन आपण बसलो तर आपल्याला प्रत्येक प्रश्न त्या ठिकाणी मांडून त्याची उकल करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा निश्चितपणाने येशील एवढंच या ठिकाणी सांगतो. रेल्वे प्रशासन असेल, राष्ट्रीय महामार्गाचं प्रशासन असेल यांच्याकडे पत्रव्यवहारी करू आणि या राहिलेल्या कालावधीमध्ये सर्व लोकप्रतिनिधींना सोबत घेत बैठक आयोजित करून काय प्रश्नाची उकल आपल्याला करता येईल की काय त्याचाही प्रयत्न 100% माझ्याकडे होईल एवढा शब्द आज या ठिकाणी देतो. मकर संक्रांतीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देत असताना हे नववर्ष तुम्हाला आणि मला सुख समृद्धीचं भरभरीत होतं. उभ्या महाराष्ट्राला देशाला त्या निमित्ताने जावो आणि देशामध्ये आज अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती काय कथा येते आहे देशामधला शेतकरी एका बाजूला भरडला जातो आहे जीएसटीमुळे छोटा मोठा व्यवसाय आज पूर्णपणाने उद्ध्वस्त होत आहे. या सर्व गोष्टीच्या पासून देश आणि राज्य प्रगती पदावरती नेण्याच्या दृष्टीकोनातून आपण सर्वांनी मिळून एकत्रितपणाने काम करूया एवढी माफक पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि इथे जे जे काही या ठिकाणी मला निवेदन दिलेले आहेत या प्रत्येक निवेदनाचा पाठपुरावा करून या निवेदनामध्ये नमूद केलेल्या बाबी सोडवण्याचं काम मी आमदार धैर्यशील पाटील, काँग्रेसचे नेते मंडळी, मनसेचे नेते मंडळी आणि जे सोबत असतील तिथे सर्व सरपंचांना विश्वासात घेत या संबंध प्रस्थापित लावण्याचं काम आम्ही 100% करू एवढा विश्वास या ठिकाणी देतो आणि या नामकरण फलकाचं आज अनावरण या ठिकाणी झालं असं जाहीर करून माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.